एनआयए देशभरात छापेमारी करत आहे। पीएफआय संघटनेशी निगडीत ठिकाणी एनआयएनं छापेमारी केली। देशात एकाच वेळी तब्बल 106 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे। महाराष्ट्रात सुद्धा 20 ठिकाणी छापे टाकण्यात आले। महाराष्ट्रातून 30 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहितीही समोर येत आहे। देशभरात एनआयएकडून ही छापेमारी सुरू आहे। पीएफआय या संघटनेशी निगडीत ठिकाणी देशभरातल्या 11 राज्यांमध्ये ही छापेमारी सुरू आहे। तर महाराष्ट्रात सुद्धा 20 ठिकाणी ही छापेमारी झाल्याची माहिती समोर येते। पुणे, औरंगाबाद, जालना आणि नवी मुंबई इथं सुद्धा छापेमारी झालेली आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातून 30 जणांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर महाराष्ट्रात पीएफआय वर कुठे कुठे धाडी पडल्या आहेत पाहूयात नकाशावर। पुणे, नाशिकचा मालेगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, नवी मुंबई, तर पीएफआय वर धाडी का टाकण्यात येत आहेत आणि पीएफआय संदर्भातले कुठून किती जण अटकेत ते आपण पाहतोय। दिल्लीतनं 3, राजस्थानमधनं 2, मध्य प्रदेशातून 4, महाराष्ट्रातनं 20, कर्नाटकातनं 20, केरळमधून 22, उत्तर प्रदेशातून 8, आसाममधून 9, आंध्र प्रदेशातून 5, पुद्दुचेरीमधून 3 आणि तामिळनाडूमधून 10 जणांना अटक आतापर्यंत करण्यात आली आहे।